नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांच्या वसुलीचे आरोप। सोलापूर सराईत शिंदे व्यावसायिक आनंद भंडारी स्थानबद्ध। परमबीर सिंह यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा। डिजिटल तंत्रज्ञान प्राप्तीमुळे समाजात महत्वपूर्ण सकारात्मक बदल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर। महाराष्ट्र पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 176 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 42,465। सोलापूर शहरात नवीन 136 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 13,796। रिअल हिरो सोनू सूदचा असाही गौरव, विमानावर झळकला फोटो। वांजे विरोधात पुरावे, हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसचा कोर्टात दावा। काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं, संजय राऊत। उजनी धरणातून भीमा नदीद्वारे सकाळी 10 वाजल्यापासून 1600 क्युसेक वेगानं पाणी सोडलं। काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं, संजय राऊतांनी घेतली पत्रकार परिषदेत भूमिका। धुळे कोरोनाची लक्षणं दिसल्यानं थेट तापी नदीत उडी, शिक्षकाची आत्महत्या। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह, 2 दिवसापूर्वी घेतला होता चीनी लसीचा डोस। 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। संपूर्ण लॉकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करा, देवेंद्र फडणवीस। कोरोनाचा कहर सुरूच, महाराष्ट्रात मागील 24 तासात 25,681 नवे रुग्ण, 70 रुग्णांचा मृत्यू। जगभरात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मेसेंजर डाऊन, 45 मिनिटांनंतर सेवा पूर्ववत। सोलापूर शहरातील भाजी विक्रेत्यांनी 8 दिवसात कोरोना टेस्ट करावी, महापालिका आयुक्त। त्या रात्री नेमकं काय घडलं, एनआयएनं सचिन वांजेना अंबानीच्या घराबाहेर कुर्ता घालून चालायला लावलं। सांगलीमध्ये दिवसभरात कोरोनाचे 186 नवे रुग्ण, आतापर्यंत 1771 जणांचा मृत्यू। तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची संपत्ती 5 वर्षात 1985% वाढली, सर्वे। मराठवाड्यात अवकाळी पाऊस, राज्यातील काही भागात आणखी 2 दिवस पावसाची शक्यता। भारतापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश जास्त आनंदी देश, 149 देशांमध्ये भारत 139वा संयुक्त राष्ट्र यादी। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।